मांडूळ, मांडूळ म्हणजे काय? मिळेल आरेमध्ये, जा बघ, ढेकूण नाही मिळणार कदाचित, कारण ढेकूण रक्त शोषतो, रक्त शोषणारी अवलादी आमची नाहीये, अजिबात नाही, मांडूळ सुद्धा आमच्याकडे नाही. आणि विलासराव देशमुख सत्तेवरती येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दाम दुपटीने बिल पाठवायला लागले शेतकऱ्यांना. आणि मग जाहिराती आला, बिल भरा नाहीतर तुरुंगात, की कोर्टाकडनं न्याय मिळेल मला खात्री आहे, मला आशा आहे, पुढच्या 5-50 वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हसायचं काय त्याच्यामध्ये? मुळामध्ये काय, हातामध्ये तलवार आहे, बरोबर आहे, तलवार पेलायला मनगट पाहिजे, पण मनगटापेक्षाही मन पाहिजे. जर हातात तलवार आहे पण लढायची जिद्दच नसेल तर तलवार काय करणार? तलवार काय करणार? मन पाहिजे, होय मी जिंकणारच. म्हणून मी जे काय बोललो रंगशारदामध्ये, लढायचं कसं, तर लढायचं या जिद्दीने लढायचं की लढाई आहे ही, निवडणूक ही लढाई आहे, आणि या लढाईमध्ये ह्याच ईर्ष्येने उतरायचं. एक तर तू राहशील ना तर मी राहीन. मी परत बोलतो, आणि तू आणि मी म्हणजे मी उद्धव ठाकरे एकटा नाही, मी म्हणजे तुम्ही महाराष्ट्र प्रेमी, शिवप्रेमी, शिवसेना प्रेमी, बाळासाहेब प्रेमी, आणि तू म्हणजे महाराष्ट्राला लुटायला आलेला दरोडेखोर, तू म्हणजे त्या दरोडेखोरीचा पाय चाटणारा गद्दार, मांडूळ. बा आता लोक म्हणतील, हे याने एकदा ढेकूण म्हणतात ना मांडूळ, अरे मी वन्य जीवप्रेमी आहेच, मी जंगल वाचवायचं काम केलं होतं, तुम्हीच जे आरे होत, अरे मी वाचवत होतो, तुम्ही आला त्यांनी ते आरे कापून टाकलं, मग करू काय? त्याच्यामध्ये काही काही प्राणी राहतात हे तुम्हाला सांगितलंय, नाव दिल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं ते? मांडूळ, मांडूळ म्हणजे काय? मिळेल आरेमध्ये, जा बघ, ढेकूण नाही मिळणार कदाचित, कारण ढेकूण रक्त शोषतो, रक्त शोषणारी अवलादी आमची नाहीये, अजिबात नाही, मांडूळ सुद्धा आमच्याकडे नाही. आम्ही जे करतो ते खुलेआम करतो, चालून जायचं तर छातीवरती, समोरासमोर पाठून वार करणारे नाहीत आम्ही. आणि हे सगळं जे काही करायचे त्या विधानसभा निवडणुकीत करायचे. ही जी लोकसभा झाली, लांबली लांबली लांबली, किती 5 टप्पे, काय तुम्ही काय क्रिकेट खेळताय? टप्पी टप्पी बॉल टाकून सरपटी टाकताय? 5 टप्प्यात महाराष्ट्राची निवडणूक. पण आता मला कळतंय, कानावर येते, की कदाचित नोव्हेंबरमध्ये निवडणूक घ्यायचं घाटते. का? तर लाडकी बहीण या योजनेचे किमान ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे 4 हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देतात बुवा, हे देणारी लोक नाही आहेत. ही अशीच एक योजना सुशीलकुमार शिंदेनी केली होती, एक कधीची 2004 किंवा तेव्हाची निवडणूक असेल मला आठवत नाही, संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचा कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन. सुशीलकुमार शिंदे बसले होते, आता आपले सोबत आहेत, पण त्यांनी काय केलं? मुख्यमंत्री होते, ताबडतोब योजना अंमलात आणली, शेतकऱ्यांना 0 रकमेची बिलं पाठवायला लागले. शेतकरी खुश झाला, अरे हे देत आहेत तर ते कशाला पाहिजे, हेच देत आहेत. परत निवडून दिलं काँग्रेसला, काँग्रेस सत्तेवर आली, सुशीलकुमार शिंदेंची विकेट पडली, विलासराव देशमुख आले. आणि विलासराव देशमुख सत्तेवरती येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दाम दुपटीने बिल पाठवायला लागले शेतकऱ्यांना. आणि मग जाहिराती आला, बिल भरा नाहीतर तुरुंगात, हे तशी यांची योजना आहे. हे फसवा फसवी करायला, आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक नको, हे महिलेने ठरवायला पाहिजे. आता आहे ना जिजाऊचा महाराष्ट्र आहे, झाशीची राणी मेरी झाशी नाही दुंगी, तसे हे अब्दाली येत आहेत, आपला महाराष्ट्र लुबाडायला येत आहेत, 1500 रुपये लाच देऊन आपला महाराष्ट्र, शिवरायचा महाराष्ट्र ते विकत घेऊ पाहत आहेत, तुमची मुलं बाळ ते बेकार ठेवू इच्छित आहेत, सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊ पाहत आहेत, नेता आहेत, तरी सुद्धा आपण 1500 रुपयावरती महाराष्ट्र विकणार आहोत? हा निर्धार आपण केला पाहिजे. ठीक आहे, योजना आहे, लाभ जरूर घ्या, कारण हे तुमचेच पैसे आहेत, हे काहींच्या खिशातले नाही आहेत, हे पैसे तुमचेच आहेत. आता तर आणखीन करतायत, जसं मोदींनी केलं होतं, ते रथ पाठवले होते गावागावात, आठवतं ना तुम्हाला, मोदी रथ, मोदी सरकार, मोदी सरकार. आणि अक्षरशः गावकऱ्यांनी त्यांना पलटाभोई थोडी करून ठेवली होती, ठेवले मोदी सरकार आहे की भारत सरकार, कोणाच्या योजना आहेत? मोदींनी काय घरच्या खिशातनं योजना दिल्यात?
नाही 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 तसं नाही तसं नाही तसं नाही, हे मोदी सरकार काढ आणि भारत सरकार लिहि नाही तर चालतो या गावातून. मग तसंच आता हे करतायत, 50,000 योजना दूत, 50,000 प्रत्येकाला 10,000 रुपये महिना. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ही चांडाळ चौकडी खोटी नावं जशी दुवार नोंदणी केली ना तशी खोटी नावं टाकून त्याच्यातले पैसे परत काढणार. हा मोठा दूध घोटाळा आहे. आणि तुमच्या योजना ज्या तुम्ही केलेल्या नाहीत, अरे कागदावरती काही लिहू शकता पण अंमलबजावणी कुठे? मग ह्यांचीच माणसं, ह्यांचेच चेले चपाटे, ह्यांचेच कार्यकर्ते, त्यांचे सगळे कुटुंबीय हे या दूतांच्या नावांमध्ये घुसवणार आणि त्यांच्या माध्यमातून पैसे काढणार. हे दूत महाराष्ट्रामध्ये फिरता कामा नाहीत, हे नाही फिरता कामा. त्याच्यासाठी जाहिराती करतायत, करोडो रुपये उधळतायत आणि तरीसुद्धा आम्ही ह्यांची टाळ किटून काय भजनं गायची? ही निवडणूक त्याच्यासाठी आहे, हा भगवा सप्ताह त्याच्यासाठी होता. मला एका गोष्टीचा अभिमान आहे जी मी एक सूचना दिली होती, आपला भगवा हा फक्त भगवाच असला पाहिजे, त्या भगव्यावरती मला चिन्ह नको. भगवा शिवछत्रपतींचा कुठे शिवाजी महाराजांनी चिन्ह टाकलं होतं? अरे हा शिवाजी महाराजांचा भगवा, हा यांचा भगवा, हा त्यांचा भगवा नाही. भगवा एकच, हिंदुत्वाचा भगवा शिवाजी महाराजांचा भगवान, तोच बाळासाहेबांनी आपल्या हातात दिलेला भगवा आहे. हा भगवा तर घ्यायचाच, पण दुसरी गोष्ट, जो लोकसभेच्या वेळेला आपल्याला प्रचार करायला वेळ मिळाला होता तो मशालीचा, आत्तापासून मशालीचा प्रचार करा घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही स्वाभिमानाची मशाल पेटवा. कोर्टाचा निकाल कधी लागेल सांगता येत नाही. मी अनेकदा म्हटलेलं आहे की कोर्टाकडनं न्याय मिळेल मला खात्री आहे, मला आशा आहे. पुढच्या 5-50 वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हसायचं काय त्याच्यामध्ये? अरे हसताय काय? 2 वर्ष तर झाली अपात्रतेचा निर्णय आता लागला, आता लागेल बघा 5-6 वर्षामध्ये. पण तोपर्यंत झाली, माणसं म्हातारी झाली, निवडणूक संप, विधानसभेची टर्म संपली, तसंच माझ्या नाव आणि चिन्हाचा लागेल निकाल पुढच्या 5-50 वर्षात, 100 वर्षात लागेल. पण तोपर्यंत आपली जी मशाल आहे ती मशाल हीच लोकशाही गाडणाऱ्या लोकांचं बूट जाळण्यासाठी मशाल आहे. लोकशाहीची हत्या समोर होते तरी सुद्धा डोळ्याला पट्टी लावून बसणारी जी माणसं आहेत त्यांना जरा तो लोकशाहीचा चटका काय असतो ते दाखवणारी ही मशाल आहे. त्याच्यामुळे शाखांच्या बोर्डवर असेल, अगदी भिंतीवरती असेल, सगळीकडे आता धनुष्यबाण नाही, मशाल आणि मशाल. अजूनही मला जी माणसं सांगतात की अरे उद्धवजी आम्ही तुम्हाला मत द्यायचं म्हणून गेलो, मत दिलं नंतर कळलं आम्ही चुकून धनुष्यबाणाला मत दिलं. हे आहे, हे नातं आहे, हे नातं आहेच किंवा होतं. पण आज चोराने आपलं धनुष्यबाण चोरलंय, चोर धनुष्यबाण घेऊन आलेला आहे, त्याला मशालीची धक काय ती आपल्याला दाखवायची. आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो, आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत, असं कणणं कुंथणं मला येत नाही, आपण सरळ बोलतो आणि म्हणून, आणि म्हणून ये जो है वो जो मशाल जो है वो जो है वो मशाल जो है वो धनुष्यबाण जो है वो ऐसं नाही बोलायचं, सरळ बोलणार आहे. पहिले सुपारी थूक तोंडातली. ये जो है जो है जो है जो काय है जो है जो है जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध, मग यांचं कण्ण तरी साफ होईल. ते औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचं आहे. आणि मला मला माहिती आहे हे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशार आहात, देणार ना औषध. यावेळेला जो एक निसट्टा आपला पराभव झाला, यावेळेला मला ठणठणीत विजय पाहिजे. आणि या ठणठणीत विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.